आजच्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय आशुतोषजी गोवारीकर साहेब, आजच्या संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर जब्बार पटेल साहेब, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय रामदासजी पुटाणे साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय विनायकदादा पाटील साहेब, नाशिक शहराचे प्रथम नागरिक आदरणीय महापौर वाघसाहेब, त्याचबरोबर आमच्या महानगरपालिकेच्या सभागृहाचे नेते शशिकांतजी जाधव साहेब, सपकाळ साहेब, कर्णिक साहेब, मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर विद्यार्थी आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमाचा स्वागत अध्यक्ष या नात्यानं प्रथमतः मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी अनेक मंडळी आमच्या आमंत्रणाला मान देऊन, आदरणीय पुटाणे साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी विविध देशांमधनं उपस्थित झालेली आहेत. जवळजवळ 7 ते 8 देशांमधले तज्ज्ञ लोक, ज्यांना म्हणता येईल किंवा ज्यांच्या अनुभवाचा किंवा ज्यांचा मुलाखत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणारे असे लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरोखर एक वेगळा उपक्रम पुटाणे साहेब आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केला याबद्दल खरं तर आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे. कारण आपण जसं म्हटलं, अनेक कार्यक्रम होतात, अनेक कार्यक्रमांमध्ये चर्चा घडते, परंतु त्याचा कुठेही ती चर्चा फलश्रुतीला जात नाही किंवा पूर्णत्वात जात नाही, नुसती चर्चाच होते आणि तिथंच थांबते हे अनेकदा बघायला मिळालं. आणि त्यामुळं आजचा कार्यक्रम आपण ज्या वेळेला आमच्या समोर आणला की हा कार्यक्रमाचं आयोजन नाशकात करायचं आहे आणि भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठाननी किंवा हिरे कुटुंबियांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा, याला आम्ही पटकन होकार दिला. ह्याच्या मागचं कारण असं होतं की हा एक वेगळा उपक्रम आम्हाला वाटला, निदान विद्यार्थ्यांना ह्यातून काहीतरी मिळणारा उपक्रम आहे. आपण आज जे ह्या ठिकाणी वक्ते आणले आहेत, ज्यांच्या मुलाखती या ठिकाणी होणार आहेत, त्याच्यातून विद्यार्थ्यांना खूप काही या ठिकाणून शिदोरी घेऊन जाता येणार आहे. त्यांचे अनुभव आपापल्या जीवनामध्ये आपल्याला कुठं उपयोगी येतील हे आज सांगता येत नाही, पण त्या अनुभवांची शिजोरी या सगळ्या विद्यार्थ्यांना, या सगळ्या येणाऱ्या नवीन पिढीला स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता खूप महत्वाची आणि मोलाची असणार आहे असं मला वाटतं. कारण ह्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आपण जसं म्हटलं तसं आपण श्रोता फिक्स केला. ज्या वेळेला आपण विद्यार्थी हा आपला श्रोता आहे हे फिक्स केलं, म्हणजे येणारी जी नवीन पिढी आहे ह्या पिढीला घडवण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आपण महाराष्ट्राभर करतायत. आणि त्यातलं हे 11वं संमेलन आज आम्हाला नाशिकमध्ये आपण आयोजित करण्याचा सन्मान दिला हे नाशिककरांचं भाग्य मला समजावं लागेल, त्याबद्दल मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी काही ना काही वेगळे उपक्रम घेऊन आम्ही लोकांपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. आणि विशेषतः हे सगळे थोडं हिरे कुटुंब आम्ही सगळे राजकारणाच्या बरेच जवळ आहोत, परंतु हे सगळं राजकारणापासून बाजूला ठेवून करण्याचा प्रयत्न मी करत असतो साहेब. गेल्या वर्षी आपल्याला सांगतो, भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही फक्त आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या होत्या. पहिलं बक्षीस मी 1,00,000 रुपये ठेवलं होतं आणि फक्त आदिवासीच विद्यार्थ्यांनी खेळायचं. 75,000 आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धा पार पडल्या. त्याच्यानंतर एकांकिका स्पर्धा आम्ही घेतल्या होत्या. राज्य नाट्य स्पर्धेला मिळतील एंट्रीज त्याच्यापेक्षा दुप्पट एंट्री आम्हाला मिळाल्या होत्या. राज्यातून जवळजवळ 26 एंट्री एकांकिका स्पर्धेला यामधनं महाविद्यालयांमधनं आल्या होत्या. आणि खूप चांगले उपक्रम ह्यातून घडले. एक वकिलांचं चर्चासत्र आम्ही गेल्या वर्षी आयोजित केलं. मुंबईमधले वकील ह्या ठिकाणी आले आणि नाशिकमधल्या वकिलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं त्यांनी त्या ठिकाणी दिली. अगदी मोठे मोठे वकील यामध्ये सहभागी झाले होते. म्हणजे सतीश माने शिंदेंसारखा एक मोठा मुंबई हायकोर्टाचा वकील ह्या ठिकाणी नाशिकमधल्या वकिलांच्या प्रश्नाला या ठिकाणी उत्तरं देत होता. असे वेगळे उपक्रम आम्ही लोकांसमोर घेऊन जाण्याचा यातून प्रयत्न केला. आणि तो करत असताना याचं बक्षीस वितरण, हे सगळ्या कार्यक्रमाचं आम्ही मुंबईमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि ते करत असताना देखील त्या त्या क्षेत्रातल्या माणसाचा गुणगौरव हा त्याच्याच हस्ते व्हावा ही एक आमची भूमिका होती. म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धा जरी आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांकरता घेतल्या होत्या, तरी जी पहिली आलेली टीम होती ह्या टीमचा संपूर्णतः सन्मान त्या ठिकाणी दिलीप व्यंगसरकरांच्या हस्ते आम्ही केला.
किंवा नाट्य एकांकिका स्पर्धा ज्या आम्ही घेतल्या ह्याचं जे पारितोषिक वितरण होतं हे सुद्धा आम्ही त्यावेळेला सोनाली कुलकर्णींच्या हस्ते त्या ठिकाणी केलं. म्हणजे त्या त्या क्षेत्रातल्या टॉपमोस्ट लेवलला गेलेल्या माणसाकडनं हे व्हावं ही एक भूमिका आमची होती. आणि त्यामुळे पुटाणे साहेब आपले मी विशेष आभार या ठिकाणी मानले पाहिजे की आजच्या संमेलनाला देखील आपण गोवारीकर साहेबांसारखा अध्यक्ष आणि जब्बर पटेल साहेबांसारखा उद्घाटक या ठिकाणी आम्हाला मिळवून दिला. आणि त्यामुळं पुन्हा एकदा या सगळ्याच्या टॉपमोस्ट ठिकाणी जाण्याची संधी आपण नाशिककरांना दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो. धन्यवाद.